सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मित्रांनो, कुठलेही काम करताना शुभ मुहूर्त पाहिला जातो, मग ते घर घ्यायचे असो, एखादं शुभ कार्य असो किंवा एखादं मोठं काम करण्यासाठी देखील मुहूर्त पाहिला जातो। पण जर आपल्याला ही सर्व कामे दसऱ्याला करायची असतील तर त्यासाठी वेगळा मुहूर्त काढण्याची गरज नसते। दसरा हा विना मुहूर्ताचा मुहूर्त आहे, म्हणजेच कुठलेही काम दसऱ्याला करायचं असेल तर यासाठी मुहूर्त काढला जात नाही। हा दिवस शुभ आणि पवित्र असल्याने या दिवशी कुठलेही काम केले तर ते सिद्धीस जाते, म्हणजेच पूर्ण होते, त्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता मिळते। त्यामुळे अनेक लोक या दिवशी घराची वास्तुशांती, नवीन बिझनेसची सुरुवात किंवा दुकानाचे उद्घाटन यासारखी कार्य करतात। मित्रांनो, विजयादशमीच्या दिवशी विजय नामक मुहूर्त येतो। सायंकाळी सूर्य अस्त आणि तारे उदय होत असताना हा मुहूर्त असतो। या मुहूर्तामध्ये तुम्ही जर एका मंत्राचा जाप केला तर तुम्हाला आध्यात्मिक, आदिदैविक आणि त्याचबरोबर लौकिक सिद्धी देखील प्राप्त होतील। तुम्ही हाती घेतलेलं काम पूर्ण होईल। या मुहूर्ताला विजय मुहूर्त असं देखील म्हटलं जातं, म्हणजेच तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुमचा विजय होईल। यासाठी तुम्हाला या सायंकाळच्या वेळी म्हणजेच या विजय मुहूर्तावर एक मंत्र जाप करायचा आहे। या दिवशी सायंकाळी सूर्य अस्त होत असताना आणि ताऱ्यांचा उदय होत असतानाचा काल हा विजय काल मानला जातो। यावेळी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र आहे, ओम अपराजिताय नमः, ओम अपराजिताय नमः, ओम अपराजिताय नमः, ओम अपराजिताय नमः। मित्रांनो, या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जाप करायचा आहे आणि हा मंत्र जाप झाल्यानंतर हनुमान चालीसेतील एका चौपाईचा तुम्हाला जाप करायचा आहे। तो म्हणजे पवन तनय बल पवन समाना, बुद्धी विवेक विज्ञान निधाना, कवन सुकाज कठिन जग माही, जो नही होत तात तुम पाही। या चौपाईचे देखील 108 वेळा उच्चारण करायचे आहे। ज्योतिर्निबंधामध्ये याचा उल्लेख आहे, अश्विनस्य सिते पक्षे दशम्या तारकोदये, सकालो विजयो ज्ञेय सर्व कार्यार्थ सिद्धये। अर्थात अश्विन शुक्ल दशमीच्या सायंकाळी तारे उदय होण्याचा काल हा विजय काल मानला जातो। हा काळ सर्व कार्य सिद्ध करतो। या मंत्रजापामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तिथे तुम्हाला सफलता मिळेल। तुमच्या कष्टाचे, तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल। बरेच जण दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी फिरायला जातात किंवा आपल्या नातेवाईकांना भेटायला जातात, पण तुम्हाला जर जायचेच असेल तर तुम्ही हा मंत्र जप करूनच जा। या संधीचा, या वेळेचा, या शुभ मुहूर्ताचा लाभ अवश्य घ्या, ही संधी चुकवू नका। तर मित्रांनो, तुम्ही देखील दसऱ्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा। माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा। तुम्हा सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।